छमणेवाडी श्री पद्मावती संघास 55 लाखावर नफा 15% लाभांश देणार. माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांनी स्थापन केलेल्या छमणेवाडी तालुका चिकोडी येथील श्री पद्मावती अल्पसंख्यातर विविध उद्देशीय सहकारी संघाची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार तारीख 12 रोजी संघाच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष सुदर्शन खोत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपाध्यक्ष आरबी खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉक्टर बी ए भोजकर, डॉक्टर अशोक खोत यांच्या सहसंचालक बापू हनिमनाळे, उदय तपकिरे, तात्यासाहेब चौगुले, अण्णासाहेब जी भेंडवाडे, रवींद्र खोत, शीतल चौगुले, सुनील हेरगे, सुधीर खोत, जहांगीर मुजावर, शर्मिला सोमन खोत व हेमा पारिसा खोत यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या सभेप्रसंगी अध्यक्ष, उपाध्यक्ष व उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. अहवाल वाचन करताना सुदर्शन खोत म्हणाले, अहवाल सालात संस्थेचे 1024 सभासद असून शेअर भाग भांडवल 35,64,000 आहे, तर निधी 3,36,17,000 आहेत, तर ठेवी 15,14,40,000 आहे, गुंतवणूक 8,42,27,27,000 आहे, तर कर्ज वितरण 7,79,60,231 करण्यात आले आहे. संस्थेस 55,32,140 निव्वळ नफा झाला असून सभासदांना 15% प्रमाणे लाभांश देण्यात येणार आहे, तर सभासदांसाठी शेतीबरोबर इतर उद्योग व्यवसायासंबंधी आधुनिक माहिती व तंत्रज्ञान तसेच मार्गदर्शन करण्यासाठी भव्य सभागृह बांधण्यात येत असून महिला व उद्योग व्यवसायिका सभासद ग्राहकांच्यासाठी विविध विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे, तर संस्थेच्या सभासदांनी वेळेवर कर्ज परतफेड करून सहकार्य करावे. माहितीगळ आधारद मेले निश्चितवागि कंडुबरुत्तदे. सदस्यरु मत्तु शेर बंडवाळ दिनांक 31/3/2023 आर्थिक वर्षांतक्के अवर्गद सदस्यर संख्ये 1024, सदस्यरु अंद्रे अवर्गद सदस्यर संख्ये 49 इद्दु शेर बंडवाळ 35,69,300 इरुत्तदे. ठेवुगळु ದಿನಾಂಕ 31/3/2023 ಕೊನೆಗೆ ಸಂಘದ ಒಟ್ಟು ಠೇವು 15,14,40,115 ಇದ್ದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 1,13,38,543 ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ನಮೂದಿಸಲು ಹೆಮ್ಮೆ ಎನಿಸುತ್ತದೆ. ಏಕೆಂದರೆ ರಾಷ್ಟ್ರೀಕೃತ ಹಾಗೂ ಕೆಲವು ಖಾಸಗಿ ಬ್ಯಾಂಕುಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಪ ಮುದ್ದತ್ತಿನ ಠೇವುಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಬಡ್ಡಿದರ ನೀಡಿ ಠೇವುಗಳನ್ನು ಆಕರ್ಷಿಸಿದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸದ್ಯ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಠೇವುದಾರರು ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಠೇವುಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಇಟ್ಟಿರುವುದರಿಂದ ಇದರಿಂದ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ನಿಧಿಗಳು ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕಾಯ್ದಿಟ್ಟ ನಿಧಿ 86,26,400, ಕಟ್ಟಡ ನಿಧಿ 1,18,54,184, ಸಹಕಾರ ನಿಧಿ 31,403. नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक नफा विभागानी पत्रकाचे वाचन व्यवस्थापक भरत हनिमनाळे यांनी केले. या सभेप्रसंगी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष सुरेश खोत, बाबासाहेब हनिमनाळे, शीतल शिरगुप्पे, जयकुमार खोत मुरचिट्टे, बापू ऐनापुरे, शीतल नसलापुरे, सचिन खोत, ऋषभ खोत, सुरेश जयकर, शांतीनाथ पट्टनकुडे, दीपक तपकिरे, महावीर उद्गावे यांच्यासह सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. वर्धमान शिरगणवर यांनी सूत्रसंचालन केले, तर दादा मंगसुळे यांनी आभार मानले.